काय झालंय राणी साहेब? आपण पत्र स्वतः लिहिता? खास आहेत, गुप्तता पाळली जावी म्हणून. तुम्ही बोला. बोलतो ना, तसं काही खास नाही. महत्वाचं आहे पण आपलं काम महत्वाचं. तुम्ही वर्दी देऊन आला आहात म्हणजे तुमचं काम हे तितकंच महत्वाचं असणार. हो, ते तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. हे आम्ही सकाळीच ताडलं होतं. काय ते राणी साहेब, नका दडपण घेऊ. मन मोकळेपणानं बोला. बोलू. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. काय पंत, कागदात काय एवढं तोंड खूप असलंय? काही नाही हो, जरा आढावा घेत होतो. स्वराज्याची एकूण जायदाद किती आहे? आता जायदाद मोजता येणार नाही. 40,000 होणारी जहागीर आज करोडोचं राज्य झालंय. एकूण गडकोट किती? कागदोपत्री 352 आहेत. मोठा आकडा आहे. पण त्यातही जलदुर्ग, भुईकोट किल्ला, तेहळणीचा किल्ला, डोंगरी किल्ला आणि लढाऊ किल्ला अशी वर्गवारी करावी लागेल. हो, त्याचबरोबर एकूण जमीन किती, स्वराज्यात एकूण मुलुक किती, एकूण गावं किती. हो, ते सगळं आमच्या तोंडपाठ आहे, तुम्ही नका त्याची चिंता करू. पण आता या सगळ्याची वाटणी होणार, ती वेळ येणार नाही. हा, शंभू राजांनी जर दक्षिणेचं राज्य नाकारलं तर मात्र स्वराज्याची वाटणी अटळ आहे. अनाची पंत, पण आता तुम्ही काहीतरी खुसपट काढाल, ती काढू नका. खुसपट काढत नाही हो, मला फक्त चिंता एकाच गोष्टीची आहे की महाराज ही गोष्ट मान्य करतील. करायलाच पाहिजे. हो, पण अनाची पंत, स्वराज्य म्हणजे महाराजांचा जीव की प्राण. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्वराज्य ते स्वतःच्या मालकीचं समजत नाहीत. ते मलाही माहिती आहे, पण आता मालक तयार झाले त्यांच्यामुळे तर ही वाटणी. आपल्याला काय, आपला हेतू साध्य झाल्याशी काय? आता कसे परत ओळंब्यात आलात? मोरोपंत, तुम्ही ओळंबा सोडत जाऊ नका. आपल्याला स्वराज्याची हानी करायची नाही, आपल्याला फक्त तुम्ही चोर, तुम्ही लबाड या झालेल्या अपमानाला लेप लावायचा आणि पुढे जात होता कामा नये याची खबरदारी घ्यायची. एवढं राणी साहेब, तुम्ही अजूनही इथेच? हो, म्हणजे आपला महाल लावत बसलो होतो. बरेच दिवस आमचा हात फिरला नव्हता, त्यातच वेळ निघून गेला. हे बरं केलं. पण राणीसाहेब, एक मात्र आहे, जेव्हा जेव्हा तुमचा हात महालात पडतो तेव्हा या महालाची कयाच बदलून जाते, असा खुलून दिसतो. लक्ष दिलं की होत, दुर्लक्ष केलं की सगळ्याच गोष्टी चांगल्या असूनही नसल्यासारख्या. तेही बरोबरच आहे. बरं, तुम्हाला काही बोलायचं होतं बरोबर? बोला. अहो, बोलायचं तर होत, पण महाराजांना उसंत असते कुठे? दक्षिणेची मोहीम, महाराजांनी एक चांगलं केलं, युवराजांच्या डोक्यावर हात ठेवला. बघता बघता ते शिखरावर पोहोचले, नेतृत्व दिलं, हेही एका अर्थाने चांगलंच झालं. मुलं लवकर पुढे यायला पाहिजे. अगदी बरोबर बोललात राणी साहेब.
अजिंक्य ताऱ्यावर एवढा भयानक प्रकार झाला. महाराजांना जीव घेण्या वेदना झाल्या. तो आमच्यासाठी तर पुनर्जन्मच देणो. लोक म्हणायचं ते म्हणाले, परंतु शंभूराजेंवर ही मोहीम सोपवून आपण लोकांचं तोंड बंद केलं. राणीसाहेब, याच लोकांना कळायला हवं की आम्ही आज जिवंत आहोत ते शंभूराजेंमुळे. शंभूराजेंनी आम्हाला जीवदान दिलंय. आणि हे फक्त याच वेळीचं नव्हे बरं. मिर्झा राजा जयसिंग जेव्हा आला होता तेव्हा आमच्या गळ्यातला फास देखील शंभूराजेंनीच सोडवला. त्यांनी मथुरेत जे सामंजस्य दाखवलं होतं त्यावरच तर आम्ही बिनघोर परतलो. राणीसाहेब, या अशा गोष्टी कशा विसरायच्या? आमचंही तेच म्हणणं. बाळराजेंच्या बाबतीतही आपण तसंच औदार्य दाखवा. त्याबाबत तुमच्या मनात शंका आहे? तसं नाही, पण बघा ना, आपल्याच घरातला नाजूक प्रश्न. बोलणार नव्हतो पण बोललो नाही तर कळणार कस? आपले मोठे बंधुराज दादा महाराज, त्यांचे एकुलते एक चिरंजीव उमाजीराजे, थोरले असूनही एकोजीराजेंनी त्यांना जहागिरीतली वाटणी दिली का? नाही. बिचारे उमाजीराजे भटकत राहिले. जयंतीबाई, आमच्या थोरल्या जाऊबाई, त्यांनाही न्याय कुठे मिळाला? त्यांचे थोरले चिरंजीव, त्यांनाही बंगळुरात कुठे कोण उभं करतय? काय बोलता आहात राणीसाहेब तुम्ही? बाळराजेंच्या भविष्याची काळजी घ्यायला, काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. केवळ हे म्हणणं असत, तसं होत नाही. कामाच्या गडबडीत या सगळ्या गोष्टी विसरायला होतात. म्हणजे सकाळपासून तुम्हाला जे बोलायचं होतं ते हेच का? नाही. ठीक, मग जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. बोलायचं तर आहेच, परंतु महाराज आपण चिडणार नसाल तर? लवकर बोला. आम्हाला वाटतं नेतृत्वामुळे का होईना, पण वडीलधाऱ्या मुलालाच वडीलकीचा अधिकार मिळणार. धाकटा धाकटी पाती बनूनच राहणार. आणि म्हणून आम्हाला वाटतं की वाटणी व्हावी. स्वराज्याची वाटणी. राणीसाहेब, चिडू नये महाराजांनी. कसल्या गोष्टी करतात तुम्ही? आणि कोण आहे कोण तुम्ही या बोललेल्या शब्दांमागे? शांतपणे ऐकून घ्या, आणि जर नाहीच पटलं तर ही आहे तलवार. आपण हवं ते करू शकता. महाराज, शंभूराजेंना जिंकला जाणारा दक्षिणेचा प्रदेश द्यावा, आणि आमच्या बाळराजेंना हे स्वराज्य द्यावं. राज्य, स्वराज्य काय बोलतात तुम्ही? आणि कसल्या वाटण्या? उद्या स्वराज्याची वाटणी करायची झाली तर त्यावर अधिकार प्रत्येक घराचा असेल, घरातल्या प्रत्येक मुलाचा असेल. बाळराजे केवळ आमच्या पोटी जन्माला आले म्हणून त्यांना अर्धा हिस्सा हे झूट आम्हाला मान्य नाही. म्हणजे बाळराजांना काहीच किंमत नाही? स्वराज्यापुढे आम्हाला देखील किंमत नाही. ही गोष्ट यापुढे आता चांगलीच याद राखा. आणि दुसरी गोष्ट, गेली 32-33 वर्ष आम्ही अहोरात्र संघर्ष करतो आहोत ते आम्ही राजा होण्यासाठी नाही. यामागचा उद्देश फक्त इतकाच, आपल्या गोर गरीब रयतेचं सुख, आया बहिणींचं सुख, त्यांना त्यांचे अधिकार त्यांचे हक्क मिळावे इतकंच, त्यांचं जीवन भयमुक्त व्हावं एवढंच. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fly.